माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. गेल्या वर्षी मी फक्त त्याच्यातल्या दोन ओळी सादर केल्या होत्या. असं वंचितांच्या वेदनेचा तू आवाज होत गेलास, वंचितांच्या वेदनेचा तू आवाज होत गेलास, मुक्यांच्या संवेदनेची तू भाषा होत गेलास. हे कवीचंच वैशिष्ट्य असतं, तो मुक्यांच्या संवेदनेची भाषा होत असतो. वंचितांच्या वेदनेचा तू आवाज होत गेलास, मुक्यांच्या संवेदनेची तू भाषा होत गेलास. कोपलेले होते आभाळ, कोपलेले आभाळ अन तापलेली होती जमीन, कोपलेले होते आभाळ अन तापलेली होती जमीन. रक्ताळलेल्या पावलांना तू वाट देत गेलास, रक्ताळलेल्या पावलांना तू वाट देत गेलास. सांगणे अन ऐकणे ही सभ्य जनांची रे संस्कृती, सांगणे अन ऐकणे ही सभ्य जनांची रे संस्कृती. सोसण्याला शोषितांच्या, सोसण्याला शोषितांच्या तू साद देत गेलास, सोसण्याला शोषितांच्या तू साद देत गेलास. जगणे अन जगविणे ही भ्रांत पाखरांची, जगणे अन जगविणे ही भ्रांत पाखरांची. लक्षात घ्या, जगणे अन जगविणे ही भ्रांत पाखरांची. पांगुळल्या लेकरांची तू प्रेरणा होत गेलास, पांगुळल्या लेकरांची तू प्रेरणा होत गेलास. दादा, संदर्भ आला म्हणून पानसरेंपासून तुकारामांचाही संदर्भ आला. दादांची गजल अतिशय अप्रतिम होती. तुकारामापासून गांधींपर्यंत आणि दाभोळकरांपर्यंत, पानसरेंपर्यंत किंवा ज्या ज्या महापुरुषांपर्यंत, जगण्याचा आशय काय असतो त्यांच्या लक्षात घ्या. शास्त्रेच झाली शस्त्रे अन मानसेच पुस्तके, शास्त्रेच झाली शस्त्रे अन मानसेच पुस्तके. लाचारल्या मनगटांना तू प्राण देत गेलास, लाचारल्या मनगटांना तू प्राण देत गेलास. हिंसा आणि अहिंसा प्रवादना केला कधी, हिंसा आणि अहिंसा प्रवादना केला कधी. भुकेल्यांना भाकरीचा तू घास देत गेलास, भुकेल्यांना भाकरीचा तू घास देत गेलास. शेवटच्या ओळी आहेत, हे ध्येय वेड्या प्रवाशान यातनांच्या यात्रिका, हे ध्येय वेड्या प्रवाशान यातनांच्या यात्रिका. कोंडलेल्या स्पंदनांचा तू श्वास होत गेलास, कोंडलेल्या स्पंदनांचा तू श्वास होत गेलास. धन्यवाद.